गोंदियावरच्या अकलूज मधल्या घोडे बाजारात आपण आता आलो आहोत आणि आपण इथे बघितलं तर जवळपास 2 ते 2500 घोडे या ठिकाणी आलेले आहेत. पंजाब, मारवाडी, काठेवाडी हे घोडे या ठिकाणी प्रसिद्ध आहेत, म्हणजे आपल्या भारतातल्या प्रसिद्ध जाती आहेत. त्यातले चांगले जनावर या ठिकाणी येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर माहिती सगळ्याला माहिती झालेलं आहे, पण संपूर्ण देशामध्ये अकलूजचं मार्केट अतिशय चांगलं आहे, बाजार चांगला आहे ह्याच्याबद्दल सर्वांना आता माहिती झालेलं आहे. करोडो रुपयांची उलाढाल दरवर्षी या बाजारात होत असते. लाल रंगाचा असतो पण त्याचे चारही पाय पांढऱ्या रंगाचे आणि ज्याच्या कपाळावर पांढरा रंग असतो त्याला पंचकल्याण असं म्हणतात आणि तो शुभ मानला जातो आणि त्याची किंमतही जास्त असते. मार्किंग्स म्हणजे हे सगळ्यात शुभ असतं, हे दोन्ही डोळ्याच्या वरती असेल हा मार्किंग चांगला असतो. आणि देवमन सगळ्यात महत्त्वाचा असतो, हा देवमन, देवमन म्हणजे सगळ्यात शुभ मानला जातो. कुठलंही खराब मार्किंग हा देवमन नील करतो आणि याला काय खराब नसून ह्याला देवमन आहे म्हणजे अतिशुभ झालं, चांगलं शुभ. खरं तर माझ्यासारख्या घोडेस्वारी न येणाऱ्या व्यक्तीला याच ठिकाणी अशा प्रकारे घोडेस्वारी करायला मिळते ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळेच असं जर दरवर्षी मिळत असेल तर मला दरवर्षी या ठिकाणी यायला आवडेल आणि घोडेस्वारी करायलाही आवडेल. रोहिणी गोसावी, भारत फॉर इंडिया, अकलूज.